नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस जून दोन हजार एकवीस या दिवसाच्या महाराष्ट्रातील बाजार समित्यातील कांद्याची आवक आणि बाजारभाव बघणार आहोत आणि कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर भेटला ते पाहूया दररोजच्या बाजारभावाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया सर्वप्रथम जुन्नर बाजार समितीमध्ये चिंचवड जातीच्या कांद्याला कमाल दर तेवीसशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये राहिला तेथे पाच हजार सहाशे शहाण्णव कुंटल एवढी कांद्याची आवक झाली तर भुसावल बाजार समितीमध्ये लाल जातीच्या कांद्याला कमाल दर दीड हजार रुपये तर सर्वसाधारण दर सुद्धा दीड हजार रुपये राहिला पुणे बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या कांद्याला कमाल दर एकवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये राहिला तेथे आठ हजार सहाशे चव्वेचाळीस कुंटल एवढी कांद्याची आवक झाली तर पुण्यामधील खडकी बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या कांद्याला कमाल दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये राहिला राहुरी बाजार समितीमध्ये उन्हाळी जातीच्या कांद्याला कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये राहिला तेथे नऊ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली अकोले बाजार समितीमध्ये उन्हाळी जातीच्या कांद्याला कमाल दर बावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर अठराशे पंचवीस रुपये राहिला कोपरगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी जातीच्या तीन हजार एकशे एकोणसाठ क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली तिथे कमाल दर एकोणावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे पंचावन्न रुपये राहिला तर पारनेर बाजार समितीमध्ये उन्हाळी जातीच्या कांद्याला कमाल दर बावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये राहिला रामटेक बाजार समितीमध्ये उन्हाळी जातीच्या कांद्याला कमाल दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे रुपये राहिला कोल्हापूर बाजार समितीमध्ये एकणावीस जून दोन हजार एकवीस रोजी कांद्याला कमाल दर एकवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर दीड हजार रुपये राहिला <Nas -mix> नागपूर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या कांद्याला कमाल दर एकवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये राहिला भुसावळ बाजार समितीमध्ये लाल जातीच्या कांद्याला कमाल दर दीड हजार रुपये राहिला सोलापूर बाजार समितीमध्ये लाल जातीच्या नऊ हजार एकोणनव्वद क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली तिथे एकोणावीस जून दोन हजार एकवीस रोजी कमाल दर अडीच हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये राहिला कराड बाजार समितीमध्ये कमाल दर दोन हजार रुपये राहिला अमरावती बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या कांद्याला कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर सोळाशे रुपये राहिला सांगली बाजार समितीमध्ये एकोणावीस जून दोन हजार एकवीस रोजी लोकल जातीच्या कांद्याला कमाल दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये राहिला अशाप्रमाणे महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आणि बाजारभाव राहिले